नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। मागील व्हिडिओमध्ये आपण IPCचे कलम 90 पर्यंतचे कलमे बघितलेले आहेत। आज आपण 90 पुढील महत्त्वाचे कलम बघणार आहोत। तर यामध्ये महत्त्वाचं कलम आहे कलम नंबर 95। कलम नंबर 95 असं दिलं आहे की क्षुल्लक नुकसान असणारे कृत्य हे गुन्हा ठरत नाही। म्हणजे जर क्षुल्लक नुकसान झालेलं असेल आणि ते कायद्यानुसार जरी गुन्हा असेल, पण एखाद्या व्यक्तीने जर सतसत विवेकबुद्धीने सांगितलं की हा गुन्हा नाही किंवा हा खूप किरकोळ गुन्हा आहे, मला याची नोंद करायची नाही, तर त्याची नोंद न करता सुद्धा चालते। त्यानंतर कलम नंबर 96 बघूयात। 96 असं दिलं आहे की खाजगी नात्याने बचाव करण्याच्या हक्कावरून केलेले कृत्य हे गुन्हा ठरणार नाही। खाजगी नात्याने म्हणजेच आत्मसंरक्षणासाठी जर आपण एखादे कृत्य केले तर तो गुन्हा असणार नाही। त्यानंतर कलम 97 आहे। कलम 97 दिलेला आहे शरीराचा व मालमत्तेचा खाजगी नात्याने बचाव करण्याचा हक्क। म्हणजे कलम 97 आत्मसंरक्षणाचाच हक्क आहे, पण तो आपल्या शरीरासंबंधी आणि दुसऱ्याच्या शरीरासंबंधी सुद्धा आपण बचाव करू शकतो। तसेच आपल्या मालमत्तेचा आणि दुसऱ्याच्या मालमत्तेचा सुद्धा आपण बचाव करू शकतो। हे महत्त्वाचं आहे कलम नंबर 97 की आपल्या तसेच दुसऱ्याच्या शरीराचा, आपल्या तसेच दुसऱ्याच्या मालमत्तेचा संरक्षणासाठी आपण लढू शकतो आणि तो गुन्हा ठरणार नाही। त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 98। कलम नंबर 98 दिलेलं आहे की वेड्या माणसाने किंवा बालकाने किंवा नशेमध्ये असलेल्या व्यक्तीने जर एखादं कृत्य केलं तर त्याला वैयक्तिक संरक्षणाचा हक्क प्राप्त होतो। म्हणजेच अशा व्यक्तीने जर आपल्याला मारहाण केली तर आपल्याला वैयक्तिक संरक्षणाचा हक्क त्याला प्राप्त होतो, सॉरी। त्यानंतर नेक्स्ट कलम आहे कलम नंबर 99 असं दिलं आहे की ज्या कृत्याचे विरुद्ध वैयक्तिक संरक्षणाचा हक्क नाही अशी कृत्य, म्हणजे अशी काही कृत्य आहे की जिथं वैयक्तिक संरक्षणाचा अधिकार आपण वापरू शकत नाही। हे कलम 96 ते कलम 106 पूर्ण वैयक्तिक संरक्षणासाठीचे कलम आहेत असं लक्षात असू द्या। त्यामध्ये कलम 99 दिलं आहे ज्या कृत्यांच्या विरुद्ध वैयक्तिक संरक्षणाचा हक्क नाही अशी कृत्य कोणती, तर अशी काही कृत्य आहे की जिथं वैयक्तिक संरक्षणाचा हक्क नाही। अजून या कलमामध्ये अजून दोन गोष्टी दिलेल्या आहे की हल्ला असेल तेवढाच प्रतिहल्ला केला पाहिजे। म्हणजे आपल्याला जर अधिकार दिला आहे की आपल्याला स्वसंरक्षणासाठी बचावासाठी आपण म्हणजे आपणही शस्त्र बाळगू शकतो किंवा आपण हल्ला करू शकतो, पण एक लिमिट आहे की जेवढा आपल्यावर हल्ला झाला तेवढाच प्रतिहल्लाच करण्याचा आपल्याला अधिकार आहे, नाहीतर आपण बदला घेण्याच्या नादात आपण जास्तीचा इजा पोहोचवू शकतो, हे कायद्याने गुन्हा ठरेल। त्यामध्ये अजून एक गोष्ट दिली आहे कलम 99 की जो आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे तो निरंकुश नाही, म्हणजेच त्या अधिकारावर अंकुश आहे, म्हणजेच त्याला काही अपवाद सुद्धा आहे। आत्मसंरक्षण म्हणजे आत्मसंरक्षणाचा आपण काहीही करू शकतो असा अर्थ होत नाही। त्यानंतर नेक्स्ट कलम आहे कलम नंबर 100। कलम नंबर 100 असं दिलेलं आहे की शरीराचा वैयक्तिक संरक्षणाचा हक्क बजावताना जीव केव्हा घेता येतो। म्हणजे अशा काही सिच्युएशन आहे की कलम 100 अंतर्गत 7 ते 8 सिच्युएशन अशा आहे की त्या सिच्युएशन जर असतील तर आपण जीवसुद्धा घेऊ शकतो समोरच्या व्यक्तीचा, तो वैयक्तिक संरक्षणाच्या अधिकाराअंतर्गत। त्यामधील काही सिच्युएशन मी तुम्हाला सांगू इच्छिते। समजा आपल्यावरती जर एखादा आपला खून होण्या इतपत जर हल्ला होत असेल तर त्यावेळेस आपण त्याला प्रतिहल्ला म्हणून त्याचा जीव घेण्याचासुद्धा अधिकार आपल्याला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठी दुखापत होणार आहे आपल्याला, असं आपल्याला जाणवतं आहे की आपला आता हात मोडेल, पाय मोडेल किंवा डोकं फुटेल, अशा वेळेससुद्धा आपण प्रतिहल्ला करताना जर त्या व्यक्तीचा जीव गेला तर तो आपल्याला वैयक्तिक संरक्षणाचा अधिकाराअंतर्गत असेल। अजून म्हणजे ॲसिड फेकणे, हे अशा वेळेससुद्धा आपण त्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतो, म्हणजेच हे 100 अंतर्गत येणाऱ्या सिच्युएशन आहे। त्यानंतर बलात्काराची घटना असेल, चोरून नेण्याची घटना असेल, एका जागेवरून म्हणजे एखाद्या भकास जागेत कोंडून ठेवणे किंवा गुप्त जागेत कोंडून ठेवणे, असं जर कुणी आपल्याबाबत करत असेल तर तशा वेळेससुद्धा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार प्राप्त आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट कलम बघूयात, कलम नंबर 101 असं दिले आहे की मृत्यूशिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार आहे। म्हणजे 101 असं दिले की मृत्यू आपण म्हणजे दुसऱ्याचं डायरेक्ट खून न करता दुसरं कुठले नुकसान आपण करू शकतो। त्यानंतर कलम 102 आहे की खाजगी नात्याने शरीराचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि तो कधीपर्यंत असतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे।
आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी आपण बरेच अधिकार पाहिले वरती, पण ते कधीपर्यंत किंवा किती वेळपर्यंत आपण समोरची व्यक्ती हाणू शकतो किंवा प्रतिहल्ला करू शकतो, तर आपल्याला जोपर्यंत आपल्या जीवाला भीती आहे तोपर्यंतच फक्त, नाहीतर सारखंच आपण तीच गोष्ट करू शकत नाही. आपल्या शरीराला जर भीती आहे तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला आपल्या संरक्षणाच्या म्हणजे आपण आत्मसंरक्षणाच्या अधिकाराखाली त्या व्यक्तीवरती हल्ला करू शकतो. त्यानंतर कलम आहे 103. 103 मध्ये आहे मालमत्तेच्या वैयक्तिक संरक्षणाचा हक्क कधीपर्यंत असतो. तर सेम हे कलम 102 सारखंच आहे की जोपर्यंत मालमत्तेला धोका आहे तोपर्यंत आपण मालमत्तेचं संरक्षण करू शकतो. सॉरी, कलम 103 मध्ये आहे की मालमत्तेच्या वैयक्तिक संरक्षणाचा हक्क बजावताना जीव केव्हा घेता येतो. तर इथं अतिमहत्त्वाची जर मालमत्ता असेल, सोने चांदी किंवा अत्यंत जीव वगैरे एखाद्या समजा प्राण्याचा, तर अशा वेळेस आपण प्रतिहल्ला करून जीव घेऊ शकतो. त्यानंतर कलम 104 आहे मित्रांनो, मृत्यूशिवाय दुसरे एखादे नुकसान करण्याचा अधिकार. इथं हा अधिकार मालमत्तेसंबंधी आहे, मृत्यूशिवाय दुसरे एखादे नुकसान करू शकतो आपण मालमत्तेच्या बचावाच्या कारणास्तव. त्यानंतर कलम नंबर 105 आहे, खाजगी नात्याने मालाचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो. हे कलम 102 समान आहे. हे कलम 102 समान आहे. 102 दिले होतं ते शरीराच्या संबंधित कधी शरीराचा बचाव करण्यासंबंधित तो हक्क कधी उत्पन्न होतो आणि कधीपर्यंत असतो. तसंच सेम त्याच्या पॅरल कलम आहे मालमत्तेसंबंधी की कलम नंबर 105. 105 सेम तसंच दिलेलं आहे की मालाचा बचाव करण्याचा हक्क कधी उत्पन्न होतो आणि तो कधीपर्यंत असेल. तर जोपर्यंत मालाला भीती असेल किंवा मालाचे माल चोरीला जाण्याची वगैरे भीती असेल तोपर्यंत आपण हा हक्क गाजवू शकतो. त्यानंतर कलम नंबर 106 आहे. 106 दिलेलं आहे की जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आल्याने निरपराध मनुष्यास दुखापत होण्याचा धोका असता त्याविरुद्ध वैयक्तिक संरक्षणाचा हक्क असेल. म्हणजे एखादा प्राणघातक हल्ला जर होत असेल आणि त्यामध्ये निष्पाप लोक जर ठार झाले आपल्याकडून, तर तो गुन्हा ठरणार नाही. म्हणजे जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर चालून आलेले निरपराध मनुष्यात जर दुखापत आपल्याकडनं झाली तर तो आपला तो गुन्हा ठरणार नाही. नेक्स्ट बघूयात. ह्या आहे आता प्रकरण पाचमधील आहे मदत करण्यासंबंधी. तर आता मदत करणे, चिथावणी देणे हे पॅरेलल आहे. तर यामध्ये बघूयात आपण कलम नंबर 107 आहे, पहिलंच कलम आहे. तर त्यामध्ये असं दिले की एखाद्या कृत्यास मदत करणे म्हणजेच चिथावणी देणे. इथे अर्थ असा आहे की एखाद्या कृत्यास चिथावणी देणे. जर आपण एखाद्या व्यक्तीला चिथावणी दिली आणि त्या व्यक्तीने जर एखादं कृत्य घडवून आणलं तर आपल्याला त्याबद्दल शिक्षा होऊ शकते. त्यानंतर आहे कलम 108. कलम 108 आहे की मदत करणारा किंवा चिथावणी देणारा व्यक्ती, याबद्दल तरतूद आहे. आणि कलम 109 आहे, कोणी एखाद्या कृत्यास मदत केली आणि त्यामुळे केलेले कृत्य घडले पण त्या अपराधास मदत करण्याबद्दल शिक्षा सांगितलेली नसेल तर काय करायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं कृत्य करण्यास मदत केली पण ते कृत्य घडलेलं नाही आहे, तर अपराधास मदत करण्याबद्दल शिक्षा नसेल समजा तिथं, तर तशा वेळेस त्या व्यक्तीला मूळ गुन्ह्या एवढी शिक्षा द्यावी. यावरती खूप वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे कलम 109 अंतर्गत की एखाद्या व्यक्तीला चिथावणी दिली किंवा तिला मदत केली तर तशा वेळेस जर कुठली शिक्षा नसेल, तो अपराधास कुठली शिक्षा दिलेली नसेल तर त्याला त्या मूळ गुन्ह्या एवढी शिक्षा देण्यात यावी. यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे आयोगाने, खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही हा हे कलम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कलम बघूयात आपण, कलम नंबर 114. कलम नंबर 114 असा आहे की अपराध घडला त्यावेळी मदत करणारा जर जवळ असेल तर अपराध त्यानेच केला असं समजावं. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आपण त्या अपराधाच्या जवळ जरी असेल, आपण मदत केली त्यावेळी मदत करणारा जर जवळ असेल तर तो अपराध त्यानेच केला असं डायरेक्ट सिद्ध केलं जातं. त्यानंतरचं कलम आहे कलम नंबर 115. कलम नंबर 115 सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे की फाशीच्या किंवा अजन्म कारावासाच्या शिक्षेस
पात्र म्हणजे एका फाशीची किंवा अजन्म कारावासाची शिक्षा घडेल शिक्षा होऊ शकतो असा जो गुन्हा असेल आणि त्या गुन्ह्याला जर मदत केली असेल तर मदत केली असेल पण अपराध घडलाच नाही तर शिक्षा काय द्यायची. तर अपराध जरी घडला नाही पण गुन्ह्या त्या चेतकाने म्हणजे चिथावणी देणाऱ्याने अशा एक मोठ्या गुन्ह्यासाठी चिथावणी दिली होती की त्या तो गुन्हा जर घडला असता तर फाशीची किंवा अजन्म कारावासाची शिक्षा त्याला झाली असती. आज गुन्हा घडलेला नसेल तरीसुद्धा त्याला शिक्षा होते. त्याला शिक्षा काय आहे हे मी सांगेल. तर त्यासाठी शिक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो 7 वर्ष प्लस दंड ही शिक्षा आहे. गुन्हा घडला नाही तरीसुद्धा फक्त चिथावणी देतानासुद्धा ही शिक्षा आहे 7 वर्ष प्लस दंड हे लक्षात असू द्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि हा गुन्हा घडला नाही पण जर त्याला थोडीफार दुखापत जर झाली असेल तर त्यासाठी वेगळी शिक्षा आहे. जर दुखापत झाली असेल तर त्याला शिक्षा आहे. आपण आधी बघितली गुन्हा घडलाच नाही तरी शिक्षा होती 7 वर्ष प्लस दंड आणि आता थोडी दुखापत झाली तर त्याच्यासाठी शिक्षा आहे 14 वर्ष प्लस दंड. ह्या दोन्ही शिक्षा खूप महत्त्वाच्या आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कलम बघूयात कलम 116 नंबरचं. कलम 116 मध्ये सेम 15 सारखी सिच्युएशन आहे फक्त थोडा फरक आहे. त्यामध्ये असं आहे की ज्या अपराधास कैदीची शिक्षा सांगितली आहे अशा अपराधाला मदत केली समजा एखाद्या व्यक्तीने मदत केली पण अपराध घडलाच नाही तरीसुद्धा त्याला शिक्षा होते. पण जर घडला असतं तर त्या अपराधाला काय झालं असतं कैदीची शिक्षा झाली असती असा तो अपराध होता पण तो अपराध घडलेला नाही तर त्याला काय शिक्षा द्यावी. तर त्याला शिक्षा मूळ शिक्षेच्या 1/4 शिक्षा त्याला देण्यात यावी. 1/4 मुदतीची शिक्षा त्याला देण्यात यावी. ही दोन्ही कलम खूप महत्त्वाची आहे आणि ते लक्षात ठेवा मित्रांनो. कलम नंबर 115 आहे फाशीची शिक्षा अजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यास मदत केली परंतु अपराध घडला नाही तर 7 वर्ष प्लस दंड पण जर दुखापत झाली असती थोडीफार जरी तरीसुद्धा शिक्षा झाली असती किती 14 वर्ष प्लस दंड. आणि जर 116 अंतर्गत जर आपल्याला शिक्षा विचारण्यात आली की एखादी कैद्याची शिक्षा होण्यासारखा गुन्हा होता पण चेतावणी देऊनसुद्धा तो गुन्हा घडलेला नाही तरी त्या चेतावणी देणाऱ्याला शिक्षा होऊ शकते ती म्हणजे मूळ गुन्ह्याच्या 1/4 शिक्षा होती. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं कलम आपण बघूयात. त्यानंतरचं कलम आहे असं की अन्यायाचे संगनमत हा शब्द नवीन विद्यार्थी मित्रांसाठी खूप अवघड आहे तो समजायला. तर आपण सोपा शब्द लक्षात ठेवणे हे मी त्याच्यासाठी की फौजदारी पात्र कट म्हणजे नेमकं काय. तर फौजदारी पात्र कटाची व्याख्या आपल्याला कलम 120 अमध्ये देण्यात आलेली आहे. या कलमावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळे आपण हे कलम खूप चांगलं हे कलम खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून लक्षात ठेवायचं आहे. अन्यायाचे संगनमत हा शब्द खूप अवघड आहे तुम्ही हा शब्द लक्षात ठेवा पण समजायला तुम्हाला फौजदारी पात्र कट हे खूप सोपं आहे. त्यानुसार आपण लक्षात ठेवूयात की कट म्हणजे नेमकं काय. तर कटाची व्याख्या कलम 120 अमध्ये दिलेली आहे आणि कटाची व्याख्या अशी आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी केलेले भांडण किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन समान उद्देश असेल समजा आणि बेकायदेशीर जर त्यांनी कृत्य केलं असेल तर त्याला कट रचला असं म्हणता येईल. त्यानंतर या कटासाठी शिक्षा आहे कलम 120 बमध्ये. तर फौजदारी पात्र कटाबद्दल जी शिक्षा आहे ती बघूयात आपण. फाशी अगर जन्मठेप किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सांगितली म्हणजे त्यांनी कट रचला होता किंवा कट रचत असतील आणि जर तो पूर्ण झाला असता तर शिक्षा काय झाली असती. फाशी अगर जन्मठेप किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सांगितली असेल तर अशा वेळेस कट रचणाऱ्यांना मूळ गुन्ह्या इतकीच शिक्षा देण्यात येते. जर कट रचल्यानंतर फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर कारावास झाला असता तर अशा व्यक्तीला मूळ गुन्ह्या इतकी शिक्षा देण्यात येते. त्यानंतर जर इतर प्रतीचा म्हणजे कमी प्रमाणात जर गुन्हा घडला असेल कट रचण्याच्या याच्यामध्ये तर त्या व्यक्तीला 6 महिन्याची कैद आणि दंड अशी शिक्षा देण्यात येते. आता विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला शिक्षा थोडी थोड्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या शिक्षा आपल्याला पाठ कराव्याच लागतात त्यामुळे त्या खूप चांगल्या लक्षात घ्या समजून घ्या किंवा लिहून काढा पण लक्षात ठेवा कारण त्याशिवाय ऑप्शन नाही. बऱ्याच वेळेस बरेच क्वेश्चन शिक्षेसंबंधी विचारलेले आहेत.
तर आपण बघूयात प्रकरण 8 नंबरचं आहे तथा लोकांच्या स्वस्थपणा विरुद्ध अपराध, त्यामध्ये कलम 141 ते कलम 160 पर्यंत या तरतुदी आहेत. तर त्यामध्ये पहिलं कलम आहे कलम नंबर 141, त्यामध्ये बेकायदेशीर जमावाची व्याख्या दिलेली आहे. तर आपण आत्ताच बघितलंय कट म्हणजे काय, म्हणजे कटमध्ये किती लोक असतात, तर 2 जास्त लोक असतात आणि ह्या व्याख्या विचारल्या गेलेल्या आहेत. कट म्हणजे किती लोक असतील, त्यानंतर जमावामध्ये किती लोक असतील, त्यानंतर दंगलमध्ये किती लोक असतील, ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे. याचे 2 आणि 5 हे दोनच आकडे जास्त वेळेस आलेले आहे आणि ते आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, म्हणून आपल्याला क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. तर इथं कटमध्ये 2 होती, कट हा 2 शब्द आहे, त्याच्यामध्ये 2 होती लक्षात असू द्या. त्यानंतर जमाव, जमावामध्ये 5 आहेत हे लक्षात घ्या. जमावाच्या व्याख्येमध्ये किती लोक आहेत, 5 आहे आणि यांचा या 5 समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र आलेली आहे, त्यांना काय म्हटलं जातं, जमाव म्हटलं जातो. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण कलम 142. कलम 142 दिलेलं आहे की बेकायदेशीर जमावाचा सदस्यासंबंधी कलम 142 आहे. आणि समजा बेकायदेशीर जमावाचा सदस्य म्हणजे तो त्या जमावामध्ये एकत्रित, म्हणजे त्याने कुठली ॲक्शन घेतली जरी नाही पण तो त्यांचा सदस्य आहे, उभासुद्धा आहे तिथं, तरीसुद्धा त्याला शिक्षा असते. कलम 143 याच बेकायदेशीर जमावाच्या सदस्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. तर ती शिक्षा अशी आहे की तो जर त्या जमावाचा सदस्य असेल तर त्याला 6 कैद केल्या जाऊ शकते, किंवा दंड किंवा दोन्हीसुद्धा शिक्षा होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे हा जो बेकायदेशीर जमाव वगैरे आहे तर तो एक दखलपात्र गुन्हा आहे, जामीनपात्र आहे आणि बिनतडजोडीचा आहे. कलम नंबर 144 बघूयात आपण, त्या जमावासंबंधीचं आहे. प्राणघातक शस्त्र घेऊन जर एखादं बेकायदेशीर जमावात सामील होणे, म्हणजे आपण जर प्राणघातक शस्त्र घेऊन सामील झालो तर आपल्याला 2 कैद होऊ शकते, किंवा दंड होऊ शकतो, किंवा दोन्हीसुद्धा शिक्षा होऊ शकते. आपण वरती बघितलं फक्त सदस्य होतो, फक्त सदस्य असताना 6 कैद झाली, किंवा दंड किंवा दोन्ही हे सगळीकडेच असणार आहे. पण कलम 144 आपल्या हातात प्राणघातक शस्त्र आहे आणि जर प्राणघातक शस्त्र घेऊन आपण उभे आहोत जमावामध्ये तर आपल्याला 2 कैद होऊ शकते. खूप साधी गोष्ट आहे, तिथं जाऊन उभं राहणं, सदस्य असणं वगैरे, तर एवढी शिक्षा आहे त्यासाठी, लक्षात असू द्या. त्यानंतर प्राणघातक शस्त्र घेऊन जरी उभा असेल तर हे सुद्धा दखलपात्र, जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा गुन्हा आहे. त्यानंतर कलम नंबर आहे 145, बेकायदेशीर जमावाला निघून जाण्याचा आदेश दिला जातो. सरकार येतंय, सरकारचे कर्मचारी त्यांना आदेश देतात पण ते निघून जात नाही, अशा वेळेस म्हणजे त्यांना माहिती आहे, आदेश दिलेला आहे, तरी त्यांनी तिथंच थांबणे किंवा तिथं सामील होणे त्या जमावामध्ये, त्याच्यासाठी सुद्धा किती कैद आहे, 2 कैद, दंड किंवा दोन्हीसुद्धा होऊ शकतं. ह्या शिक्षा खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या लक्षात ठेवावेच लागतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात, असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.